हेलो फ्रेंड्स, आदर्श आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज दिसागंज वर्षा डिस्ट्रिक्ट गढ़चिरौली, बीकॉम सेमिस्टर 5, एडवांस अकाउंटिंग पेपर फर्स्ट, अमलगमेशन ऑफ कंपनीज। आज आपण यामध्ये अकाउंटिंग रेकॉर्ड्स इन द बुक्स ऑफ वेंडर कंपनीज, विक्रेत्या कंपनीच्या पुस्तकात करावयाचे जमा खर्च हे बघूया। माय सेल्फ मिस्टर निलेश सलामी, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। अमलगमेशन ऑफ कंपनीज, कंपन्यांचे समिश्रण, यामध्ये विक्रेता कंपनीच्या पुस्तकात जमा खर्च, समिश्रणाच्या जमा खर्च नोंदविण्यासाठी विक्रेता कंपनीला आपल्या व्यवसायाचे निस्तारण घडवून आणावे लागते आणि व्यवसायाची विक्री क्रेता कंपनीला केल्याबद्दल जमा खर्चाच्या पुस्तकात आवश्यक नोंदी कराव्या लागतात। त्यासाठी विक्रेता कंपनीला आपल्या खातेवहीत पुढीलप्रमाणे काही नवीन खाती उघडावी लागतात। त्यामध्ये पहिलं जे आहे रोखीकरण खाते, रिलायझेशन अकाउंट। विक्रेता कंपनी आपल्या खातेवहीमध्ये रोखीकरण खाते का उघडला जातो? तर समिश्रणासाठी स्थापन केलेल्या नवीन कंपनीला व्यवसायाची विक्री केल्यामुळे विक्रेता कंपनीच्या भागधारकांना किती नफा नुकसान झाले ते ठरविणे हा रोखीकरण खाते तयार करण्याचा मुख्य उद्देश असतो। कारण या रोखीकरण खात्याद्वारे विक्रेता कंपनीला किंवा विक्रेता कंपनीच्या भागधारकांना किती नफा झाला किंवा किती तोटा झाला हे या खात्यावरून समजत असतो। याशिवाय रोखीकरण खात्याचा उपयोग खातेवहीतील संपत्ती आणि बाहेरील देयतांची खाती बंद करण्यासाठी देखील करण्यात येतो। या खात्यात आवश्यकता नोंदी केल्यावर त्यांचे संतुलन करण्यात येते आणि शिल्लक काढून रोखीकरणावरील नफा तोटा निश्चित करण्यात येतो। हा नफा तोटा भागधारकांच्या खात्यावर नेण्यात येतो आणि रोखीकरण खाते शेवटी बंद करण्यात येतो। त्यानंतर विक्रेत्याच्या खातेवहीत दुसरं जे खाते ओपन करावे लागतो ते आहे क्रेता कंपनीचे खाते, परचेसिंग कंपनीज अकाउंट। व्यवसाय विक्रीबद्दल क्रेता कंपनीकडून क्रय प्रतिफल मोबदल्याबद्दल किती रक्कम घ्यावयाची आहे आणि ती कोणत्या स्वरूपात मिळाली याबद्दलची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून विक्रेता कंपनीच्या पुस्तकात क्रेता कंपनीचे खाते उघडण्यात येते। त्यानंतर विक्रेत्या कंपनीच्या खातेवहीत तिसरं जे खाते उघडावे लागतो ते आहे भागधारकांचे खाते, शेअर होल्डर्स अकाउंट। समिश्रणासाठी कंपनीचे निस्तारण करीत असताना कंपनीच्या भागधारकांचे कंपनीतील निवड हित, नेट इंटरेस्ट निश्चित करण्यासाठी विक्रेता कंपनीच्या खातेवहीत भागधारकांचे खाते तयार करावे लागते। या खात्यात भागधारकांचे भांडवल, संचित नफा तोटा, नफ्यातून निर्माण झालेले निधी आणि रोखीकरण खात्यावरील नफा तोटा स्थानांतरित करून भागधारकांना देणे असलेली रक्कम ठरविण्यात येते। तेवढी रक्कम भागधारकांना कोणत्याही स्वरूपात, म्हणजेच कॅश, शेअर्स, डेबेंचर्स या स्वरूपात देऊन टाकली म्हणजे भागधारकांचे खाते बंद होते। त्यानंतर विक्रेता कंपनीच्या पुस्तकात कर्जरोखधारकांचे खाते उघडावे लागते, डेबेंचर होल्डर्स अकाउंट। विक्रेता कंपनीने निर्गमित केलेल्या कर्जरोख्याबद्दल कर्जरोखधारकांना किती रक्कम द्यावयाची आहे हे ठरविण्यासाठी कर्जरोखधारकांचे खाते, डेबेंचर होल्डर्स अकाउंट लिहून काढण्यात येते। कर्जरोख्यांच्या खात्यावरील रक्कम कर्जरोखधारकांच्या खात्यावर स्थानांतरित करून कर्जरोख्यांचे खाते बंद करण्यात येते। कर्जरोख्यांची परतफेड प्रव्याजी देऊन
करावयाची असल्यास किंवा कसर कापून करावयाची असल्यास संबंधित प्रव्याजी अथवा कसरीची रक्कम कर्जरोखधारकांच्या खात्यात लिहिल्यावरच कर्जरोखधारकांना देणे असलेली रक्कम ठरविता येतो. ती रक्कम त्यांना दिली म्हणजे कर्जरोखधारकांचे खाते बंद होते. आणि शेवटी विक्रेता कंपनीच्या पुस्तकात रोख किंवा बँक खाते कॅश ऑर बँक अकाउंट उघडण्यात येतो. कंपनीचे समिष्टणच्या वेळी रोख प्राप्ती कॅश रिसिप्ट्स आणि रोख शोधनाचा कॅश पेमेंट्स हिशेब ठेवण्यासाठी रोख किंवा बँक खाते उघडण्यात येते. या खात्यामुळे रोख रकमेचा जमा खर्चाचा तंतोतंत पण कळतो. तर अशा पद्धतीने विक्रेता कंपनीच्या पुस्तकात जमा खर्च लिहित असताना नव्यानेच रोखीकरण खाते रिअलायझेशन अकाउंट, क्रेता कंपनीचे खाते पर्चेसिंग कंपनीज अकाउंट, भागधारकांचे खाते शेअर होल्डर्स अकाउंट, कर्जरोखधारकांचे खाते डेबेंचर होल्डर्स अकाउंट आणि रोख किंवा बँक खाते कॅश ऑर बँक अकाउंट उघडावे लागते. धन्यवाद.